Hello students, we are studying the fifth chapter, fractions. In last videos, we have studied equivalent fractions, converting the unlike fractions into like fractions, then comparing of like fractions. Now, let's study very simple part, addition and subtractions of like fractions. Like fractions जर असतील, दोन लाइक फ्रॅक्शन्स जर असतील, तर त्या दोन लाइक फ्रॅक्शनची ऍडिशन कशी केली जाते आणि सबट्रॅक्शन कशी केली जाते हा अतिशय सोपा भाग आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा पाहू आपण ऍडिशन ऑफ लाइक फ्रॅक्शन्स. क्वेश्चन आपण हे सिंपल एक्झाम्पलच्या आधी वर्ड एक्झाम्पल पाहू. काय म्हटलेलं आहे की राजेश पेंटेड 2 11 of ball on first day and 3 11 on second day. म्हणजे राजेशने काय केलं की राजेशला भिंत रंगवायची होती, पेंट करायची होती, तर राजेशने पहिल्या दिवशी त्या भिंतीचा 2 11 पार्ट, म्हणजे त्या भिंतीचे जर इक्वल 11 पार्ट केले, त्या भिंतीचे समजा इक्वल 11 पार्ट केले की समजा भिंत आहे तिचे आपण असं म्हणू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11 इक्वल पार्ट किती झाले 11. राजेश पेंटेड 2 11 ऑफ वॉल ऑन फर्स्ट डे. एका भिंतीचे 2 11 पार्ट, म्हणजे इक्वल 11 पार्ट आहेत, त्यापैकी 2 पार्ट पेंट केले पहिल्या दिवशी. ऑन फर्स्ट डे एवढा पार्ट राजेशने पहिल्या दिवशी रंगवला भिंतीचा. अँड 3 11 ऑन सेकंड डे, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कामाला लागला तेव्हा त्यानं त्याच भिंतीचा 3 11 पार्ट, म्हणजे 1 2 3 3 11 पार्ट हा पार्ट पेंट केला. ठीक आहे, तर प्रश्न विचारला की हाऊ मच ऑल टुगेदर डिड ही पेंट, तर त्यांना दोन्ही दिवसा मिळून एकूण किती पार्ट पेंट केला. आपल्याला तोंडीच उत्तर आहे त्याची गरज. पहिल्या दिवशी 2 11 पार्ट, दुसऱ्या दिवशी 3 11 पार्ट, म्हणजे 2 upon 11 पहिल्या दिवशी, 3 upon 11 दुसऱ्या दिवशी, तर टोटल दोनही दिवस दिवसा मिळून त्याने एकूण किती पार्ट भिंतीचा किती पार्ट रंगवला, तर आपण उत्तर काय म्हणू 1 2 3 4 5 5 upon 11 एवढा पार्ट त्याने दोन्ही दिवसा मिळून रंगवला. म्हणजे आपण इथे काय केली आहे, ऍडिशन केलेली आहे. म्हणजे मग आपल्याला हे एक्झाम्पल सोडवताना कसं सोडवावं लागेल, ऑन फर्स्ट डे ही पेंट्स 2 upon 11 पार्ट, म्हणजे 11 इक्वल पार्ट पैकी एका भिंतीचेच 11 पार्ट इक्वल, त्यापैकी 2 पार्ट त्यांना पहिल्या दिवशी रंगवले, प्लस 3 11 पार्ट ऑन सेकंड डे, देन टोटल हाऊ मच ही हॅज पेंट ऑन बोथ डेज, दोन्ही दिवसात मिळून किती पेंट केला, तर आपण काय म्हणू याचा आन्सर 5 upon 11. मग नेमकं काय कसं सोडवलं जाते एक्झाम्पल, तर लाइक फ्रॅक्शन आहे, लाइक फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सारखा असतो, हा डिनॉमिनेटर जसाच्या तसाच ठेवायचा 11, आणि न्यूमरेटर जे आहे याची ऍडिशन करायची, 2 पहिला न्यूमरेटर प्लस 3 दुसरा न्यूमरेटर, किती होईल 2 + 3 5 upon 11. 5 upon 11, 11 पार्ट पैकी 5 पार्ट त्याने टोटल पेंट केले, आपल्याला आन्सर पण बरोबर मिळालं. म्हणजे एक्झाम्पल सोडवत असताना काय करायचं, डिनॉमिनेटर जे सारखं आहे ते जसेच्या तसं ठेवायचं, आणि न्यूमरेटरमध्ये बेरीज करायची 2 + 3 बरोबर आपल्याला मिळेल 5 upon 11. म्हणून आपण आन्सर काय म्हणू, देअरफोर राजेश पेंटेड
स्थायू एलिमेंट ऑफ अ वॉल ऑल टूगेदर, म्हणजे एकत्रितपणे राजेशने फाईव एलिमेंट पार्ट भिंतीचा रंगवला. एवढं सोपं आहे ऍडिशन. मग जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सोडवता येतात तर असे एक्झाम्पल तर सहज सोडवता येणार आहे. लाईक फ्रॅक्शन आहेत कारण डिनॉमिनेटर काय आहे, इक्वल आहे. मग कसं सोडवायचं एक्झाम्पल, 2/5 + 1/5 काय होईल. लाईक फ्रॅक्शन असल्यामुळे डिनॉमिनेटर सारखा आहे, तो जसाच्या तसाच ठेवायचा. अँड मेक द ऍडिशन ऑफ ओनली न्युमरेटर्स, फर्स्ट न्युमरेटर इज 2 plus second numerator is 1, therefore we will get the answer 2 + 1 = 3, denominator as it is 5, 3/5. Second example, 7/15 + 4/15, here also both fractions are like fractions, you will keep denominator as it is and you will make the addition among only numerator, first numerator 7 plus second numerator 4, 7 + 4, that is the 11, 7 + 4 = 11 upon 15 as it is. Answer is 11/15. Now here 2/13 + 11/13, like fractions are there, therefore you will keep the 13 as it is, and you will make the addition of numerator 2 + 11 is equal to 2 + 11 = 13/13. 2 + 11 = 13 and denominator is 13 as it is. Asha vez 13/13 means 13/13. Jar numerator la 13 hai, denominator la 13 hai, tar yacha answer kiti hai, 1. Therefore answer is the 1. Hi answer apan lihayla paije. Tyanantar now here there are three like fractions, then similarly like this example you can make the addition of these three like fractions. 19 is the denominator which is common in all fractions, you will make the addition of numerator 2 + 3 + 7 is equal to 2 + 3 = 5, 5 + 7 = 12, 12/19. Final answer is 12/19. In this way, you can solve easily the examples on addition of like fractions. You have to solve problem set 20. You have to solve problem set 20 in your notebook. First of all, you have to write down it from board and then problem set 20.